सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहात न्यूज 24। सह्याद्री घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची दहीहंडी पार पडली आहे। या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेत्री मोनिका बेंदी उपस्थित होत्या। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश संघटक रवी राठी यांनी ही दहीहंडी आयोजित केली होती। मुंबईनंतर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण भागातील दहीहंडीला मूर्तिजापूरांची मोठी गर्दी जमली होती। मूर्तिजापूर 2 वर्षा पहिले दहीहंडीचा कार्यक्रम बंद झाला होता, बंद सारखाच झालेला होता। पूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह मोठ्या जोमाने साजरा केला जाते। तर मूर्तिजापूरमध्ये सर्व समाजाला एकत्रीकरण करणे, सर्व लोकांना इथे चांगले कामासाठी इथे जे पाहासाठी दहीहंडी जे आहे ते पाहासाठी इथे मूर्तिजापूरला आम्ही जमलेलो आहोत आणि सर्व समाजाचे लोक इथे पाहायला येऊन राहिले आणि त्याचा आनंद घेऊन राहिले। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार हिरालाल दोंदे या ठाणे जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले होते। तरी देखील सदर गुन्हेगार हा कल्याण पश्चिम मधील प्रेम ऑटो परिसरात वावरत असल्याची गुप्त माहिती पोलीस नाईक जयवंत गोसावी आणि पोलीस हवालदार SM लोंडे यांना मिळाली असता त्यांनी या संदर्भातील माहिती तत्काळ महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होणमाने यांना दिली। वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार महात्मा पोलिसांनी कल्याण पश्चिम येथील प्रेम ऑटो परिसरात सापळा रचला। उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगार हिरालाल दोंदे हा सदर ठिकाणी उभा असल्याचे दिसून आले। पोलिसांनी त्याच्याकडे सदर ठिकाणी येण्याचे कारण विचारले असा पोलिसांना समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला। पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन कलम 142 नुसार कारवाई केली आहे। रक्त घ्या पण शिकू द्या अशी भावनिक साथ घालून अकोल्यातील पंचायत समिती पातूर येथे जिल्हा परिषद शिक्षकांनी रक्तदान शिबिर आयोजित केले। RTE 2009 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक काम देऊ नये असा अध्यक्षादेश असताना सुद्धा शिक्षकांना नानाविध अशैक्षणिक उपक्रमात नाईक गुंतवले जात आहेत। वारंवार शासनाला निवेदन आंदोलन करून काहीही फरक पडत नाही हे पाहून शेवटी शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत शासनाला रक्त घ्या पण शिकू द्या अशी भावनिक साथ घातली आहे। यावेळी 100 बॉटल रक्तदान उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। पातूर पंचायत समितीतील आम्ही सर्वस्त शिक्षक मंडळी रक्तदान शिबिराचं आयोजन इथं केलेलं आहे आणि या रक्तदान शिबिराचं शीर्षक आम्ही दिलेलं आहे, आमचं रक्त घ्या पण आम्हाला शिकवू द्या। आता सगळ्यांना प्रश्न पडेल की गुरुजी लोक जर मागणी करत आहेत शिकवू द्या, याच्या मागे काहीतरी नक्कीच कारण आहे। कारण शासनाच्या या अनेक अशैक्षणिक कामांचा बोजा एवढा आमच्यावर पडलेला आहे की आमचं जे मूळ कार्य आहे पवित्र ज्ञानदानाचं त्यात खंड पडत आहे। जेवढा वेळ पाहिजे तेवढा आम्ही विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही आहोत आणि म्हणूनच आमच्या या मागणीकडं शासनाचं लक्ष वेधलं जावं आणि आमची एक सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उद्देशानं आम्ही आज या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन इथं केलेलं आहे आणि आमची एकच भावनिक साथ शासनाकडं आहे की आमचं रक्त भलेही घ्या पण आम्हाला आमचं मूळ कार्य करू द्या, आम्हाला शिकवू द्या, आम्हाला शिकवू द्या, आम्हाला शिकवू द्या। कारण आमच्या हातून आज जी पिढी घडते आहे तिला जर आम्ही आज वेळ देऊ शकलो नाही तर उद्याचा भारत जो आहे याचं भविष्य जे आहे ते अंधारमय आम्हालाच दिसत आहे। डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरातील महिलेचे अपहरण करून अतिप्रसंग करणाऱ्या 2 रिक्षाचालकांना मनपाडा पोलिसांनी 8 सप्टेंबर रोजी अटक केली असून प्रभाकर पाटील आणि वैभव तरे असे आरोपींचे नाव आहे। डोंबिवली पूर्वेतील खिडकाळी बसस्टॉपवरून पीडित महिले घरी जाण्यासाठी रिक्षा पकडत होती। रिक्षा कोळेगाव परिसरात आली असता रिक्षा चालक प्रभाकर पाटील यांनी रिक्षा न थांबवता तसेच पाठीमागे बसलेल्या वैभव तरेयाने पीडित महिलेकडून स्क्रूड्रायव्हर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच रिक्षा मायसिटी परिसरातून निर्जन स्थळी आणून पीडित महिलेवर दोन्ही आरोपींनी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी गतिस्थ असलेल्या मनपाडा पोलीस स्टेशनचे अतुल भोई यांनी सुधीर हसे यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी सदर रिक्षाचा पाठलाग केला। त्यावेळी आरोपींनी लक्षात आले की आपला पाठलाग कोणीतरी करत आहे। त्यावेळी पीडित महिला चालत्या रिक्षातून खाली ढकलून दिली। यावेळी पोलिसांनी प्रसंग सावधान दाखवत रिक्षा पाठलाग करून प्रभाकर पाटील आणि वैभव तरे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच यातील आरोपी वैभव तरे याच्यावर अगोदरच सुद्धा गुन्हे दाखल असल्याची पोलीस तपासात माहिती उघड झाली आहे। बीट मार्शलला एक रिक्षा निर्जन स्थळी का जाता याची संशय आल्यानंतर त्या रिक्षाचा पाठलाग केला।
काही अंतरावर पटला करून त्या रिक्षा झडप घालून त्या रिक्षातले दोन इसमांना पकडले, तर त्या रिक्षातल्या इसमाने त्या स्क्रूड्रायव्हरनं पोलिसावर हल्ला केला आणि पोलीस आमच्या एक असणारे भुई आणि हसे यांनी त्या दोघांना झडप घालून पकडले, त्यात हसे हा किरकोळ जखमी झालेला आहे. तर सदरचे महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना तत्काळ अटकाव करून ताब्यात घेतलेला आहे आणि सदर महिलेचा अतिप्रसंगापासून त्याचा बचाव झालेला आहे आणि त्या महिलेचा जीव पण वाचलेला आहे. आरक्षणासाठी छत्रपतींच्या घराण्याला देखील उपोषण करण्याची वेळ आली असून माझे पंजोबा शाहू महाराज यांनी आरक्षणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षणासाठी लढा देण्यासाठी वेळ आली असून आज जालना जिल्ह्यातून मनोज जरांगे यांच्या उपोषणाला समर्थनासाठी नाशिकच्या निफाड तालुक्यातील नैताळा गावात शेतकरी वाल्मिक बारगुडे हे शरणावर उपोषण करताना दिसत आहेत. जरांगे पाटीलसुद्धा बसले, पूर्ण समाज त्यांच्या बाजूने, आम्ही त्यांच्या बाजूने, माझ्या पंजोबानी जे पहिलं आरक्षण हे देशात करवीर संस्थांमध्ये दिले, अनुसूचित जाती जमाती ओबीसी मराठा समाजाचा समावेश आहे. माझा 2007 पासून समाज अनेक दौरे आहेत की ह्या मराठा गरीब मराठा समाजाला सुद्धा ह्या छताखाली आणण्यासाठी हे माझं सगळं नियोजन आहे. पण सरकारला माझं एकच सूचना आहे की तुम्ही आता वेळ आलेली 1.5 वर्ष तुमचं आरक्षण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यापासून तुम्ही काही केलेलं नाही, कशापर्यंत तुमचं आरक्षण देण्याचं तुमचं नियोजन आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी गेल्या 10-12 दिवसांपासून अवर उपोषणाला बसले आहेत. मात्र शासन त्यांच्याकडे अजूनही गंभीरपणे लक्ष देत नाही. ही बाब गंभीर असून जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत निफाड तालुक्यातील नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मिक गंगाराम बोरगुडे यांनी शरणावर झोपून अमर उपोषण सुरू केले आहे. म्हणतात ना, जिथे प्राणी पक्ष्यांना मायेचा आश्रय मिळावा त्या ठिकाणी पक्षी मोठ्या प्रमाणात वास्तव करत असतात आणि ज्या ठिकाणी येत असतात प्रेम आणि आपुलकी ही मानवी जीवनाबरोबर पक्ष्यांना सुद्धा लागू आहे. अशाच मायेचा आसरा करण्यासाठी पोपटांसाठी गेल्या 7 वर्षांपासून त्यांच्या दाणापाण्याची सोय करताना गोंदिया जिल्ह्यातील आमणगाव शहरात असणारे कलम किशोर उपाध्याय निरंतर 7 वर्षांपासून या पोपटांच्या धान्य देण्याचे काम करत आहेत. कल्याणच्या स्काय वॉकवर मोल मजुरी करून राहणाऱ्या सकीना नावाच्या महिलेला पोटात दुखत असल्याचा कॉल महात्मा फुले पोलिसांना येताच 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी स्काय वॉकवर धाव घेत या महिलेचा शोध घेतला. पोलिसांनी इतर महिलांना मदतीसाठी पाचारण करत तिला तातडीने सर्वांनी मिळून या महिलेला प्रसूतीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र ड्युटीवर डॉक्टरांनी तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. रुग्णालयात दाखल असलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी पोलिसांनाही अनेक वेळा विनंती केली. या दरम्यान या महिलेची जवळपास प्रसूती होत आल्याने अखेर इतर महिलांनी रुग्णालयाच्या बाहेर रस्त्यावर एका महिलेची प्रसूती केली. अखेर याबाबत वरिष्ठ पोलिसांनी रुग्णालयातील वरिष्ठांना कळवल्यानंतर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी या महिलेला आत नेत बाळाची महिलेसह बाळाला प्रसूती केंद्रात धाडले. मात्र या घटनेमुळे पालिकेची आरोग्य व्यवस्था कशी आहे हे समजत आहे. उसके साथ वो डिलेवरी के लिए वहां थी, उसका आदमी उसको छोड़ के भाग गया है, वो हमाली करता था. हाँ, तो ये चाचा और ये भैया दोनों आए उनके लिए. एक घंटे से वो तड़प रही थी, कोई उसका साथ नहीं दे रहे थे. सब औरत लोग मिलके उसकी डिलीवरी वहाँ ही करा रहे थे. जब जाके सर मैडम भागते आए तो ये दोनों को बुलाया, तो यहाँ लेके आए तो यहाँ पूरा अटका के रखे है, कोई अंदर ले नहीं रहा था. जल्दी से बोलते ये डिलीवरी का वोट नहीं है, डिलीवरी उधर जाके कराओ. तो यहाँ डिलीवरी हमने करके दी और अभी काटने के लिए उधर ले. पुलिस भी आपके साथ थी ना? हाँ, पुलिस भी इधर ही खड़ी है. कोल्हापूर काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यामध्ये जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्तेज पाटील यांच्या नेतृत्वात चंदगड तालुक्यापासून सुरू झालेली जनसंवाद यात्रा आज कोल्हापूरमध्ये पोहोचली. कोल्हापूरमध्ये पोहोचल्यानंतर शहरातील मुख्य रस्त्यांवर ही पदयात्रा निघाली. या पदयात्रेमध्ये काँग्रेस नेते सत्तेज पाटील यांच्याबरोबर आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव त्यांच्याबरोबर मधुरिमा राजे या देखील सहभागी झाल्या. शहरात ठिकठिकाणी फुलांची उधळण करत या जनसंवाद यात्रेला सुरुवात झाली.
मागील काही दिवसांपासून पावसाने कोकणकडे पाठ फिरवली होती, परंतु गेल्या 2 दिवसांपासून पावसाने रत्नागिरी शहरात तसेच संपूर्ण जिल्ह्यात सर्व भागांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. आज रत्नागिरी शहरात पहाटेपासून पावसाची संततधार सुरू होती. दुपारच्या कालावधीमध्ये थोडीशी उघड झाली. संध्याकाळी पावसाने जोर वाढल्यानंतर चित्र दिसून आले. सततच्या पावसामुळे वाहन चालक आपली वाहने संतगतीने चालवत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत या दिवसभराच्या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.